विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती साधारण 1 तारखेला रात्री मिळाली होती. 2 तारखेला एक मेसेज आला, त्या मेसेजमध्ये काही रक्कमची मागणी म्हणजे खंडणीची मागणी याच मुलीच्या फोनवरून तिच्या आईला आली होती. विमाननगरमध्ये त्याच्यानंतर किडनॅपिंग फॉर रॅन्समचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ज्या दिवशी मुलीचं अपहरण करण्यात आलं त्या दिवशीच तिचा मर्डर करण्यात आला आणि त्याच्यानंतर खंडणीचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला. याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे 2 साथीदार. प्रथमदर्शनी किडनॅपिंग फॉर रॅन्सम म्हणजे खंडणीसाठी खून केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे. दोघेही एका कॉलेजमध्ये शिकणारे आणि एकाच भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा परिचय होता आणि या परिचयाचाच फायदा आरोपीने घेतलेला दिसतोय. एकूण किती आरोपी ताब्यात आहेत आणि काही आणखी? अद्यापपर्यंत 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस अधिक तपास करत आहे. आणखीन कुणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर त्याला निश्चित अटक करण्यात येईल. त्यातला मेन सूत्रधार कोण आहे याच्यामध्ये? जो तिच्या वर्गात शिकणारा म्हणजे बीई आय टी मध्ये शिकणारा जो मुलगा आहे शिवम नावाचा, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आरोपींचे काय पार्श्वभूमी? यापैकी 1 आरोपी बीई शिकतोय, 2 डिप्लोमा आहे आणि 3 12वी आहे.